पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत 2 दुचाकी चोरांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीमध्ये त्यांच्याकडून अतिरिक्त 4 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून 5 वाहन जप्त केले आहे. पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये 5 तारखेला विनोद उमरेटकर यांनी तक्रार दिली होती की त्यांचे दुचाकी वाहन चोरीला गेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धनराज सोडते नाईक तलाव बांगलादेश याला ताब्यात घेतले असता अल्पवयीन आरोपीसोबत संगमताने चोरी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता अतिरिक्त 4 गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी 5 वाहन जप्त केले असून पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशन पाचपावली येथे दिनांक 5/2/2024 फिर्यादी विनोद उमरेडकर यांनी रिपोर्ट दिला की त्यांच्या घरासमोर उभी केलेली त्यांची मोपेड गाडी जी हँडल लॉक करून ठेवली होती ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्याबाबत पोलीस स्टेशनला पाचपावली येथे 78/24/379 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी धनराज सोरते राहणार तलाव बांगलादेश नाईक तलाव बांगलादेश माधवटा चौक पाचपावली हिने चोरी केलेली आहे. त्यावरून गुन्हे शोध पथक पाचपावली यांनी त्याला ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्यातील कबुली दिली की एक होंडा कंपनीची ऑरेंज रंगाची मोपड गाडी त्यांनी नमूद पाचपावली गुन्ह्यातील चोरली होती. सदर गाडी त्याच्याकडून जप्त केली. तसेच आरोपीकडून गुन्हे शोध पथक पाचपावली यांनी सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्याच्यासोबत असलेला एक विधी संघर्ष बालक याच्यासोबत इतर नागपूर शहरातील 4 पोलीस स्टेशनमधून अजून गाड्या चोरी केलेले कबूल केले. तसे गुन्हे शोध पथक यांनी तपासामध्ये पोलीस ठाणे शांतीनगर येथील एक TVS ज्युपिटर गाडी राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा दाखल असलेली एक होंडा ॲक्टिवा मोपेड पोलीस ठाणे वाटोडा येथील ब्राऊन रंगाची ॲक्टिवा गाडी व पोलीस ठाणे कोतवली येथील एक हिरो मेट्रो मोपेड गाडी चोरी केलेली